शहर के लोगों की सुरक्षा को देखते हुए बुधवार को मनपायुक्त राधाकृष्ण बी और अग्निशमन अधिकारी राजेंद्र उत्सके की उपस्थिति में 32 मीटर हाइड्रोलिक प्लेटफॉर्म खरीदा गया, जो शहर के नागरिकों की अग्नि सुरक्षा की दृष्टि से बहुत उपयोगी होगा। ऐसा इस वक्त मनपायुक्त राधाकृष्ण बी ने कहा। नागपुर शहर में कई ऊंची इमारतें अस्तित्व में आई है। ऐसे भवनों के लिए विभाग द्वारा अग्नि सुरक्षा अनापत्ति प्रमाण पत्र जारी किया जाता है। वर्तमान में विभाग में केवल एक 42 मीटर ऊंचा टर्न टेबल लैडर कार्यरत है। शहर की संकरी गलियों में कई ऊंची ऊंची इमारतें हैं। ऐसी इमारतों की दुर्घटनाओं के मामले में विभाग द्वारा छोटे आकार के हाइड्रोलिक प्लेटफॉर्म की आवश्यकता होती है। इसके लिए विभाग ने 32 मीटर हाइड्रोलिक प्लेटफॉर्म खरीदी किया है। यह वाहन भारत बेंच चेसिस पर एमएस प्रोंटो स्काईलिफ्ट फिनलैंड और भारत बेंच निर्मित है। ब्रिजवासी फायर सेफ्टी सिस्टम प्राइवेट लिमिटेड निर्माण कार्य करने के लिए मुंबई में मशीन की आपूर्ति 11 मार्च को की गई। वाहन की मूल कीमत 8,10,65,548 रुपए है और मशीन की वारंटी अवधि 3 वर्ष है। साथ ही इस मशीन की व्यापक मरम्मत और रखरखाव 5 साल की अवधि के लिए है। इस संदर्भ में मनपायुक्त राधाकृष्ण बी और अग्निशमन अधिकारी राजेंद्र उत्सके ने अधिक जानकारी साझा की। सर, या मशीन की काय विशेषता है आणि कसला याचा लाभ होणार आहे? सामखाली या मशीनचा उंच इमारतीवर अग्निशमन तथा बचाव कार्यासाठी काम होणार आहे आणि याची जी पूर्ण मशीन खाली करा 32 मीटर पर्यंत आहे। या गाडीची जी टोटल लेंथ जी आहे ती 10 मीटर आहे आणि विड्थ 2.5 मीटर आहे। या जे त्याचे जॅक्स आहेत ते जॅक्स पूर्ण एक्सटेंड केले तर टोटल 5.6 एवढी जागा त्याला आवश्यक असते। त्यानंतर या गाडीमध्ये फायर फायटिंगसाठीचं मॉनिटर आहे, कॅमेराज आहे, नाईट विजन कॅमेराज आहे, थर्मल इमेजिंग कॅमेराज आहे। 5 लोक बसू शकतील एवढं केजची क्षमता आहे। आणि जसं हे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म तसा एरियल लॅडर प्लॅटफॉर्मसुद्धा या गाडीला म्हणतात। आणि आपल्याकडे याच्या पहिलीची जी गाडी आहे ती 42 मीटरची टर्न टेबल लॅडर गाडी आहे। ती थोडीशी हलकी असते आणि ही त्याच्यापेक्षा जास्त स्टर्डी असते। विंड वेलॉसिटीच्या कॅपॅसिटीप्रमाणे याचं वर्किंग डिझाईन केलेलं आहे। याच्यात ऑटोमॅटिक सेन्सर लागलेला आहे, अँटीकोलिजन सेन्सर लागलेले आहे। आणि समजा काही इमर्जन्सी आली तर ही गाडी स्वतःहून स्वतःला मेकअप करते। त्यानंतर याला जनरेटरद्वारे पण पॉवर सप्लाय दिला जाऊ शकतो। रेग्युलर मोडमध्ये इंजिनच्या थ्रू याला पॉवर सप्लाय दिला जातो। आणि समजा ते दोन्ही जर फेल झाले तर मॅन्युअलीसुद्धा त्याचं हायड्रॉलिक ऑइल ड्रेन करून त्याला आपल्याला परत मेकअप करता येतं। या गाडीची जी इंजिन आहे ती भारत बेंज कंपनीची आहे, जी भारतीय बनावटीची आहे। आणि जो सुपरस्ट्रक्चर आहे म्हणजे जॅक्स आणि वरचा बूम आणि केज हे फिनलँडच्या ब्रॉन्टो कंपनीची आहे। ब्रॉन्टो कंपनी ही जागतिक स्तरावर या अशा गाड्यांमध्ये लिडिंग मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे आणि भारतामध्ये 90%पेक्षा जास्त गाड्या याच कंपनीच्या आहेत। आपल्याकडे आपल्याला माहिती आहे नागपूर शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे। आपल्याकडचं विकासाचा मध्ये आपल्याला साथ द्यायची असेल, खास करून आपल्याकडे मेट्रो आलेली आहे, त्याच्यामुळे TOD प्राप्त झालेली आहे, त्याच्यामुळे आपला हाईटचं बिल्डिंगचं हाईट आपण जास्त प्रमाणे आज आपण सँक्शन करू शकतो, FSA वाढलेली आहे। तसाप्रमाणे आपल्याला विकास करायचा त्याच्या अनुषंगाने सुरक्षा पण झाल्या पाहिजे। मागच्या वर्षी आमच्याकडे जे शासनाकडून प्राप्त झाले होते 299 कोटीचं रक्कम, त्याच्यामध्ये जे आकर्षित निधी होते त्यामध्ये वेगवेगळ्या कामासाठी लोकांचं पाठपुरावा चालले होते। त्यामध्ये फायर ब्रिगेडच्या स्ट्रेंथनिंगसाठी 32 मीटरचा आज जे आपण पाहतो त्याचा आपण आदेश देण्यात आले होते। त्याचं खास करून आपल्याला पाहिलं तर आपल्याकडे शहरामध्ये आतापर्यंत 15 मीटरपर्यंतच नेहमी आपण परवानगी द्यायची, 24 मीटरसाठी स्पेशल बिल्डिंग म्हणायचं। आता नवीन UDCPR आलेली आहे, त्यामध्ये 24 मीटरपर्यंत रेग्युलर बिल्डिंगचं आपण परवानगी देतो, 24 मीटरच्या वरती सुद्धा आपल्याला परवानगी आजकाल जास्त प्रमाणात देत असतो। त्याच्यातून त्याला सेफ्टी करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना याच्यामध्ये बचाव होण्यासाठी एक अत्याधुनिक प्रकारचा आपण 32 मीटरचा फायर ब्रिगेडच्या सोबत मशीन आज ॲड केलेली आहे। त्याच्यातून नागपूरवासियांचं सुरक्षासाठी महापालिकातून एक महत्त्वाचं पाऊल आज या ठिकाणी उचलण्यात आले, ही आज लोकार्पण करण्यात आलेले। आणि येणारी काळामध्ये आणखी आपण फायर ब्रिगेड स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तिथलं जे मॅनपॉवरचं इश्यू आपण ॲड्रेस करत आहोत, तिथे आपण कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपात मोठ्या प्रमाणे लोकांना घेणार आहोत। आणि जिथे जिथे आपल्याला DP प्लॅनमध्ये फायर ब्रिगेडचं आवश्यकता आहे, आज पाहिलं तर आपल्याकडे पुरेशी संख्या आणि फायर स्टेशनसुद्धा उपलब्ध नाही आहे। आता आपण अलीकडेच आपण वाटवड्याचं आपण काम सुरू केलेलं आहे, आणखी आपण 2-3 साईट्स आपण आयडेंटिफाय केलेले, त्याच्यातून लोकांना एखादा
आपत्मक परिस्थितीमध्ये तातडीने आपल्या लोकांचं सेवा त्यांच्या त्यांच्या परिसरामध्ये उपलब्ध व्हायलाच पाहिजे, त्या दृष्टिकोन ठेवून आपण पुढे आपण काम करू। 32 मीटर अग्निशमन सेवा में हाइड्रोलिक प्लेटफॉर्म की शुरुआत शहर के नागरिकों की अग्नि सुरक्षा की दृष्टि से बहुत उपयोगी होगी। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़, नागपुर।